उठने से बहुत अड़ते थे काई हाँ फटने से बात एक काई है उठने से बहुत अड़ते थे सगळे मस्त आहात ना. मी रेशमा शेळके माझ्या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आणि आज आहे दीपक घरी घरी दीपक कुठे गेला? आज दीपक घरी आहे. हे बघा, घरी आहे आणि आयांशसोबत आज फुल ऑन टाईम देतो आहे. सो मला आराम आहे, कारण मी 2 दिवसापूर्वी म्हणाले होती की मला बरं नाही आहे. तो बोलला की रेशमा मी सुट्टी घेते, तू आराम कर. पण आता आराम नाही आहे. जे काय आहे आपलं रोजचं रुटीन चालूच राहणार आहे. फक्त आयांशला तो बघेन. आणि आज नाश्त्याला होते साबुदाणे वडे. दीपकने मला स्पेशली फोर्स केला होता की साबुदाणे वडे बनव म्हणून. सो मी आज बनवलेले आहेत. दीपक कसे होते साबुदाणे वडे? वडे अगदी छान होते, पण नेहमी ते एकटे एकटे खातात. छान झालं ते. त्याने मला जबरदस्ती बनवायला सांगितले, कारण गुरुवारी उपवास होता ना माझा, तेव्हा साबुदाणे वडे बनवले होते. त्याला मी फोटो पाठवला होता, म्हणतो अरे वा एकटी एकटी खाते. सो आज त्याने मला जबरदस्ती बनवायला सांगितले आणि मी बनवले. सो आत्ताचं मेन्यू पण त्याच्याच आवडीचं आहे. तर चालली आहे खालती काय म्हणाला चालली आहे दीपक तूच सांग. सो चालले खालती सामान वगैरे आणायला. आयांश आहे दीपक जवळ. तर मग चला आता डायरेक्ट आपण चिकू काय पाहिजे काय आणू सांग तुला. मामाला काय पाहिजे काय पाहिजे सांग. कडवरी पाहिजे बाबू पाहिजे. मम्मी मला पेस्ट्री पाहिजे. पेस्ट्री पाहिजे. चल मी जाऊन येते दीपक. ऐक ऐक, मला 15-20 मिनिटं लागतील, मी जाऊन येते. ठीक आहे चालेल. चल त्याला खेळ आली मी. सो चला आता आपण जाऊया खालती. आयांश रडायला लागला बघा. असं असतं म्हणून मला कुठे ना एकटी जेव्हा असते ना मला जायला मिळत नाही, कारण मग तो रडतो आणि बाजूवाल्याकडे ठेवायचं म्हटलं तर मग अजून रडतो. सो बरं पडतं की जेव्हा दीपक येतो तेव्हाच मी खालती उतरते, सगळी सामान आणते. सो असं असतं माझं रुटीन लहान मुलाला सांभाळून. सो आता मी मार्केटवरून आलेली आहे आणि मला इथे एक सरप्राईज दिलं गेलेलं आहे. डेन टेडे कोण आलेला आहे? माझा आयांश. काय रे रिक्षावाला, गाडी जाणार का नेरूळ स्टेशनला? नाही जाणार. मग तुमची गाडी कुठे जाते? राजापूर. राजापूरला थेट? एवढं लांब जायचं तुमच्याकडे परमिशन आहे? राजापूरला होय ना चिकू. निघते मला तू राजापूरला. विमान आहे विमान. सो मी येत होती, सगळं सामान वगैरे आणलेलं आहे आणि अचानक मला समोर दीपक आणि आयांश दिसला. तर खेळताय दोघं, छान वाटतंय. हे बघा, हे सगळं इथे रेती सिमेंटचं काम चालू आहे. इथे समोर बिल्डिंग असल्यामुळे घरामध्ये खूप आवाज येतो. नेहमी माझे व्हिडिओ बघता तुम्ही, इकडचाच आवाज असतो. सो काही 2-3 महिने अजून जातील सगळं होण्यासाठी. आणि हा आमचा बिल्डिंगचा गेट आहे. सो आता इथे आयांशला जेम्स भरवतो आणि आम्ही आता जाऊ वरती. जेवणाची तयारी करायची आहे. सो मी आज बनवते आहे प्रॉन्स बिर्याणी. बराच टाइम झाला मी प्रॉन्स बिर्याणी बनवलं नव्हतं. सो आज बनवते आहे. खूपदा आम्ही चिकन खातो, तर आज विचार केला आहे की कोळंबी भात बनवावा, म्हणजेच प्रॉन्स बिर्याणी व्हावी. ही माझी सेकंड टाइम आहे. जेव्हा मी पहिल्यांदा बनवलं होतं तेव्हा खूप अफलातून झाली होती. सो सेकंड टाइम आहे, दुसऱ्यांदा बनवते आहे, तर बघू कशी होते आहे. आणि दीपकची फरमाईश आहे की तो मला बोलला कोळंबी राईस किंवा कोळंबी बिर्याणी असं बनव. सो आपण काय एवढे मास्टर शेफ नाही आहेत की परफेक्ट मापामध्ये आपल्याला जमेल, जसं करतो तसंच जमतं. सो आयांशची तयारी झालेलीच आहे ऑलरेडी. त्याचा मी राईस दाल खिचडीची कुकर लावून ठेवली होती. एका साईडला मी ते भात आहे म्हणजे तांदूळ आहे ते मी शिजवायला ठेवते आणि ते मी फोडणीची तयारी करते आहे. सो सिम्पल असतो माझा बिर्याणी राईस. जर चांगला झाला तर नक्कीच डेफिनेटली मी तुमच्याशी शेअर करेनच. बघू बनवून सगळं झाल्याच्या नंतर मग दीपकची काय रिॲक्शन होते, काय टेस्टी कसं बनतं तो रिव्ह्यू देईल. कारण आज त्याची आवडत्या सकाळी नाश्तासुद्धा त्याच्याच आवडीचा बनवला आहे आणि आज आत्तासुद्धा त्याच्याच आवडीचं बनवते आहे. बाकी सगळी कामं तो करतो आहे, जेवणाची कामं मी करते आहे. तर मग म्हटली चला त्याच्याच आवडीचं जेवण बनवूया, कारण त्याची आज खूप हेल्प मला मिळाली. आयुष्यला बघतोय घरच्या कामांमध्ये सुद्धा त्याची हेल्प मिळाली, कारण त्याला माहिती आहे मी 4-5 दिवसापासून आजारी होती.
सो त्याच्यासाठी तर त्यांनी एक फरमाईश केली की जेवण छान बनव, चांगलं बनव, त्याच्या आवडीचं बनव. सो बनवते. मस्त हवा सुटली आहे आज, छान ना पाऊस आहे ना ऊन आहे, दमट वातावरण आहे आणि छान असा पाऊस सुटलेला आहे. त्यामध्ये अद्रक लसूणचा खमंग, वाव किती छान वाटतं आहे. कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आहे. आणि संध्याकाळी बघू, आम्ही आज फिरायला जाऊ कुठेतरी बाईकवरती, कारण बरेच टाईम झाला. जेव्हा आम्हाला जेव्हा दीपकला सुट्टी मिळते तेव्हाच आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जातो. तर आता तुम्हाला माहिती आहे मी किती कोंडून असते घरामध्ये, मला आयुष्यमय कुठे जायला मिळते. तर दीपक असला की दीपक माझ्या मनातला ओळखतो, कारण हिला कुठेतरी फिरायला जायचंय, आयुष्य घेऊन जायचंय, सो त्याची ती जबाबदारी असते. आता इथे कोंडीला मी कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण टाकलेलंच आहे. अरे बिर्याणी, आता मला सांगा की बिर्याणी नाही तर काय आहे? मला सांगतो हा फोडणीचा भात आहे. अरे यार, अरे बिर्याणी आहे. आपल्याला डॅडीने बनवणं सांगितलं काय? प्रॉन्स बिर्याणी. आणि मम्मी आणि मम्मीने काय बनवलं? फ्राईड राईस. चलो खाणार ना, आता काय लागणार ना, काय खायचं आपण? मम्मीने बनवलं ना आपल्याला, मग खायचो ना. सो आता आम्ही इथे आमच्या घराच्या इथे गार्डन आहे, तिथे आलेलो आहे. व्यायाच आहे आणि दीपक आलेला आहे. सो हे खूप मोठं गार्डन आहे, बघू शकता. खूप मोठं, माझा आवाज येतोय बट खूप मोठं गार्डन आहे. जवळच आहे, 10 मिनिटाच्या इथेच आहे. सो आयांश खेळतोय माझा. आयांश, हॅलो 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 मम्मा. हॅलो हॅलो हॅलो. डॅडी पण आली. आवडत तुला गार्डन मध्ये? हे ना गार्डन मध्ये असे ना. चल आपण गार्डन मध्ये खेळ. मस्त ढग पण भरून आलेले आहेत आणि केवढं मोठं गार्डन आहे, केवढे मोठे टॉवर्स आहेत. खूप छान छान इथे इक्विपमेंट्स आहेत मुलांना खेळण्यासाठी, बघू शकता. बघा केवढे मोठे टॉवर्स आहेत, खूप छान छान इक्विपमेंट्स आहेत मुलांना खेळण्यासाठी. आयांश पण खेळतोय, त्याला लहान मुलं दिसतात, त्याच्या मागे मागे पळतोय. सो थोडी संध्याकाळ झाली, आम्ही थोडंसं लॉंग ड्राईव्ह घेत होतो बाईकवरती आणि मग मी बाईकवरती शूट केलं नाही, कारण की का मला कमेंट आली होती की तुम्ही चालत्या गाडी म्हणून शूट नका करू. येस, सो आत्ता आलेलो आहोत गार्डनमध्ये, एन्जॉय करतो आणि मग घरी जाऊ थोड्याच वेळामध्ये. जेवणाची तयारी झालेली आहे, आयांशचं जेवण करून आले आमचं, बघू. आयांश मम्मा कमिंग. ये पगड़ा जिगल पगड़ा. आहोत घरी आणि मस्त वाटलं, थोडस वॉक वगैरे केलं, छान फिरलो. कुठे जायचं? मम्मम करायची ना घरी जाऊन. आता आयाशचं जेवण आम्ही बनवून ठेवलेलं आहे, तर आता आम्ही बघू आमच्या जेवणाचा काय प्रश्न आहे. दीपक साहेब सांगतील आम्हाला काय करायचंय. ओके, घरी काय भाकरी आणि उर्जी बनव, बाहेर आज खायचं नाही.
मम्मी रोटी खाते बाहर खाओ मला माहिती आहे ना आम्ही म्हणून ठेवलेलं आहे आणि आता मग मला वाटलं देईल ओला दीपक काहीतरी खायला सो नाही तो म्हणतो तब्येत ठीक नाही आहे बरोबर तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे मग बाहेरच नाही घरीच आहे सो बोलला भुर्जी आणि भाकरी जाऊन बनव सो आता आम्ही जाऊ आणि छान वाटलं आम्ही छान खेळलो वगैरे मस्त वाटलं ना बऱ्याच टायमाला स्पेशली आयशला खूप छान वाटलं कारण दीपक त्याला घेऊ नये आणि मी तर घेत नाही मी नेहमी मी फक्त फोटो काढते त्यांचे सो छान वाटते मला पण बाहेर पडल्यासारखं बाहेर आल्यासारखं आणि फ्रेश वाटते मस्त असा होता आमचा फुल ऑन एनर्जीने भरलेला दिवस आम्ही तिघांनी खूप एन्जॉय केला धम्माल केली आम्हाला दोघांना लाँग ड्राईव्ह खूप आवडतं त्यातून आयांश आहे तर मग थोडंसं आम्ही लाँग ड्राईव्ह अवॉइड करतो मग इकडे तिकडे गार्डनमध्येच फिरतो तर असं होतं आमचा आजचा दिवस दीपक असला की खूप मस्त वाटतं आणि बाहेर फिरायची तर संधी मग मी सोडतच नाही तर मग चला व्हिडिओ माझे आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब